म्हणजे रुसोच्या मानवी स्वभाव आणि निसर्ग अवस्थेविषयी विचारांची आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रुसोने निसर्गावस्था आणि सामाजिक कराराचा जो सिद्धांत मांडलेला आहे तर त्याच्या सामाजिक कराराच्या सिद्धांताची आपण चर्चा करणार आहोत. द सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी नावाचं पुस्तक रुसो या विचारवंताने लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सामाजिक कराराचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर त्या सामाजिक कराराच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये काय आहेत याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यानंतर रुसोचे सार्वभौमत्व शासक संस्था विषयक विचार काय आहेत आणि शासन संस्थेचे वर्गीकरण काय केलेलं आहे किंवा रुसोने सांगितलेले शासन संस्था विषयक विचार त्याचं वर्गीकरण सार्वभौमत्वाची संकल्पना याची देखील आपण चर्चा या टॉपिक्स मध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर आदर्श राज्याची लक्षणे व्यक्ती स्वातंत्र्य याविषयीची रुसोची संकल्पना काय आहे रुसोची भूमिका काय आहे याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत पाश्चात्य राजकीय विचार या पेपरमध्ये आपण या चार विचारवंतांच्या राजकीय विचारांची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे की सीबीसीएस पॅटर्न नुसार हा देखील पेपर चेंज झालेला आहे. या वर्ष टीवायबीएचे संपूर्ण पेपर चेंज झालेले आहे आणि हे चेंज झालेले असताना सिलेबस मध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉट पाश्चिमात्य राजकीय विचार भाग 1 मध्ये तुम्हाला सिलेबसची माहिती देत असताना अभ्यासक्रमाची माहिती देत असताना अभ्यासक्रमामध्ये प्लेटोच्या कोणत्या राजकीय विचारांची चर्चा करता येईल अरिस्टॉटलच्या कोणत्या राजकीय विचारांची चर्चा करता येईल मॅकियावेलीच्या कोणत्या राजकीय विचारांची चर्चा करता येईल आणि रुसोच्या कोणत्या राजकीय विचारांची चर्चा करता येईल याची स्पष्टता दिलेली नाही. केवळ प्लेटो अरिस्टॉटल मॅकियावेली आणि रुसो असे चार टॉपिकचे नावे दिलेले आहेत. मात्र तुम्हाला समजण्यासाठी या टॉपिक्स मध्ये कोण कोणत्या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करता येईल याचा मी आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पुन्हा मी एकदा सांगू इच्छितो की प्लेटोचे राजकीय विचारांची चर्चा करत असताना प्लेटोने जे महत्वाचे राजकीय विचार मांडलेले आहेत यामध्ये प्लेटोची न्यायाची संकल्पना प्लेटोची साम्यवादाची संकल्पना प्लेटोचा सत्संकल्पनाचा सिद्धांत प्लेटोची आदर्श राज्याची संकल्पना प्लेटोने सांगितलेल्या तत्वज्ञ राज्याची संकल्पना प्लेटोने सांगितलेली शिक्षण पद्धती आणि प्लेटोने सांगितलेली आदर्श राज्याची संकल्पना याविषयी प्रामुख्याने आपण या टॉपिकच्या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि दुसरा टॉपिक जो आहे अरिस्टॉटलने सांगितलेली राज्यांचं वर्गीकरण अरिस्टॉटलने सांगितलेलं राज्यघटनांचं वर्गीकरण अरिस्टॉटलने सांगितलेली राज्य निर्मितीचे आधार अरिस्टॉटलने सांगितलेले सार्वभौमत्व याविषयीचे विचार अरिस्टॉटलने सांगितलेलं सत्ता परिवर्तनाचा सिद्धांत असेल आणि अरिस्टॉटलला राज्यशास्त्र या विषयाचं जनक का म्हटलं जातं याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मॅकियावेलीच्या राजकीय विचारांची चर्चा करत असताना आपल्याला निकोलो मॅकियावेली हा आधुनिक राज्यशास्त्राचा जनक का आहे त्याची कारणे याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. त्याच्यानंतर निकोलो मॅकियावेलीने प्रजासत्ताक किंवा गणराज्य पद्धती याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलंय त्याचे विचार काय आहे याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. निकोलो मॅकियावेलीने धर्मनिरपेक्षतेची भूमिका काय आहे मानवी स्वभाव व निसर्ग अवस्थे विषयीचं वर्णन कशा स्वरूप पद्धतीने केलेलं आहे याची देखील आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. निकोलो मॅकियावेलीने द प्रिन्स म्हणजे राजाविषयीची भूमिका काय मांडलेली आहे राजाला कोणत्या स्वरूपाची संधी दिलेली आहे याची देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि चौथ्या टॉपिक्स मध्ये मगाशी मी सांगितल्या पद्धतीने रुसोने सामाजिक कराराचा सिद्धांत कोणत्या स्वरूपाचा सांगितलेला आहे किंवा रुसोच्या सामाजिक कराराच्या सिद्धांताची आपण चर्चा करणार आहोत. रुसोने निसर्ग अवस्था आणि मानवी स्वभावाचे जे वर्णन केलेले आहे त्याच्या आपण